नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत आजचा टॉपिक खूप महत्वाचा एक्झामच्या दृष्टीनं बघा आपले टॅगलाईन काय टी सी एस आय बी पी एस अंतर्गत आय एम पी टॉपिक हे आपल्याला माहित राहू द्या आय एम पी टॉपिक अकॅडमी आपल्यासाठी या अगोदर वाय क्यू सिरीज घेऊन आली होती याचा नक्कीच आपल्याला फायदाला आपला फीडबॅक पाहता आता नवीन इनिशिएटिव्ह आय एम पी टॉपिक त्याचप्रमाणे करंट एम सी क्यू लक्षात ठेवा हे पी आपलं काय सिरीज सुरू आहे आपल्याला या सिरीजचा नक्कीच फायदा होईल आता अकॅडमी आपल्यासाठी मागच्या पहिल्या शिफ्ट शिफ्टमध्ये शिफ्ट मध्ये तलाठी भरतीमध्ये जेवढे काही टी सी एस अंतर्गत सहा दिवसामध्ये शिफ्ट झाल्या होत्या अठरा शिफ्ट याचं एकत्रित एक लक्षात ठेवा सेक्शन वाईज आम्ही लेक्चर घेऊन येतोय ते, वा ते पण तुम्हाला फायद्याचं होईल बघा नवीन असाल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा ऍप डाउनलोड करा बेल आयकॉनचं बटन दाबा आपला टॉपिक आहे काँग्रेस पूर्वस्थापन होण्यापुरायच्या राजकीय संघटना एकदम मस्त टॉपिक आहे एक्झामचा आवडता टॉपिक आहे कुठलीही परीक्षा सुद्धा एकतरी प्रश्न येतो उदाहरणामध्ये लंडन मध्ये दादाभाई ने कोणती संघटना स्थापन केली बंगालमध्ये लँड होल्डर सोसायटी प्रश्न येतो म्हणजे येतो जगनाथ शंकर शेट्टी यांनी स्थापन केली बॉम्बे प्रश्न शास्त्री संबंधित संबंधी प्रश्न येतो भाऊदाजी लाड यांच्या संबंधी प्रश्न येतो ठीक आहे त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्स सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या संबंधी प्रश्न येतो एकाच लेक्चरमध्ये अठराशे सत्तंच्याऐंशीच्या अगोदरच्या सगळ्या म्हणजे काँग्रेसच्या स्थापनापूर्वीच्या सगळ्या संघटना एकाच ठिकाणी आपण बघूया दहा ते पंधरा मिनिट तुमचा वेळ द्या कमी वेळेमध्ये आपल्याला सगळ्या संघटना डिटेलमध्ये बघूया जेणेकरून एकाच लेक्चरमध्ये सगळं तुमचं कव्हर होईल चला आता बघा कुठलेही एक शब्द वापरलाय राजकीय संघटना म्हणजे हे राजकीय संघटना भारतामध्ये याच्या अगोदर काही राजकीय संघटना नव्हत्या का आणि ह्या स्थापन का झाल्या कुठंतरी पार्श्वभूमी असते मित्रांनो राजकीय संघटना स्थापन होण्यामागे खर तर बघा एक जॉन स्ट्रेचे नावाचे व्यक्ती आहेत एकदा बोलताना असं म्हणतात भारतासंबंधी बघा सर्वप्रथम सर्वात आवश्यक जाणून घेण्यासाठी गोष्ट म्हणजे भारत हा अस्तित्वातच नाही आणि कधी नव्हताही जॉन स्ट्रेचे कुठं बोललेत केम्ब्रिज विद्यापीठाच्या लक्षात ठेवा विद्यार्थ्यासमोर बोलले होते भारत नावाचा देश कधी अस्तित्वात नव्हता आणि नाही लक्षात राहू द्या कोण बोललो जॉन स्ट्रॅच यानंतर बघा भारत कधीही एक राष्ट्र बनणार नाही असं त्यांचं स्टेटमेंट होतं बघू त्यांचं हे म्हणणं काय होतं आणि त्यांना सत्यात ते उतरले का आणि आपण राष्ट्र आहे मॉन्टेगो फोर्ड ज्याला मॉन्टेगोळा अहवाल म्हणतो ह्या अहवालामध्ये काय म्हणतात राजकीय भावनेने प्रेरित झालेल्या भारतीयांना म्हणजे त्यांची बौद्धिक भूमिकेतून लक्षात ठेवा आम लक्षात ठेवा राजकीय भावनेने प्रेरित झालेल्या बौद्धिक भूमिकेतून बघा काहीतरी मिळवण्याची भारतीय धडपड येत असे ये एकोणीसशे एकोणीसच्या अहवालाच्या वेळी कोण मॉन्टेगो फोर्ड म्हणजे मॉन्टेगो चेम्स फोर्ड विचार बदलतायत यांचे आता आपण काय करूया एक एक करून एक बेसिक गोष्ट बघूया राजकीय संघटना जॉन स्ट्रॅचे तर असं म्हणलं की भारत नव्हता राष्ट्र कधी बनणार नाही परंतु या राजकीय संघटनेने काय भूमिका पार पाडली की लक्षात ठेवा ह्या जरी काँग्रेस पूर्वच्या प्रादेशिक संघटना असल्या यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होते अठराशे ला आणि हे काँग्रेस तीन टप्प्यामध्ये उदाहरणार्थ मवाल जहाल आणि गांधीयुग तीन टप्प्यामध्ये शेवटी भारत स्वातंत्र्य बनतो आणि एक राष्ट्र निर्माण होत लक्षात ठेवा होतं आहे आणि राहणारच ठीक आहे आता जॉन स्ट्रेच स्टेटमेंट अगोदर आपण एक बेसिक गोष्ट बघूया राजकीय चळवळ किंवा राजकीय जाणीव भारतीयांना का निर्माण झाली त्याचं पार्श्वभूमी महत्वाची आहे भारत सोने की चिडिया होता एका प्रमाण लक्षात ठेवा गंगेमधलं आपल्याला शोषून घेतलं असं म्हणतात की गंगेमधलं पाणी किंवा आपलं रक्त शोषून घेऊन टेम्प्स म्हणजे लंडनच्या स्टेम्स नदीमध्ये होतलं गेलं म्हणजे भारताची संपत्ती ही इंग्लंडला घेऊन गेले एका आपण ज्याला म्हणतो ना प्रमाण एका स्पंच प्रमाण त्यांनी शोषून इंग्लंडला घेऊन गेले आणि म्हणतात व्हाईट बर्डन आमच्यावर या कृष्णवर्चा विकास करण्याची जिम्मेदारी आहे बघू परंतु लक्षात ठेवा तुम्ही राष्ट्र म्हणत नाहीत एकदा राष्ट्र म्हणत नाहीत आणि एकदा राष्ट्र म्हणताय बौद्धिक लोक म्हणताय यासाठी ही पार्श्वभूमी गरजे राजकीय संघटना बघा ब्रिटिशांचा साम्राज्यवादी राजकीय साम्राज्यवादी धोरणाने भारतीयांमध्ये राजकीय जाणीव निर्माण व्हायला लागली प्रशासकीय एकता निर्माण झाली उदाहरणामध्ये रेल्वे असेल काही घटनात्मक विकास असेल न्यायालय असेल याच्यामुळे काय झालं वातावरण तयार झालं पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव वाढला जसं कलकत्ता मदर्स असेल अनेक संस्था स्थापन झाल्या याच्यामुळे काय झालं वातावरण निर्माण झालं उडचा डिस्पॅच असेल मेकॉलेजचं धोरण असेल आपण पादरचा सिद्धांत म्हणून याच्यानंतर भारतीय वर्तपत्रांनी महत्वाची भूमिका पार पाडली कारण का लोकांमध्ये जाणीव निवारण निर्माण व्हायल कसे सोची त्याचप्रमाणे साहित्य साहित्यकार लेखक उदाहरणार्थ आनंद मठ आठवते का बघा आनंद मठ बंदी जीवन राजाराम मोहनरायांचं लिखाण वैदिक ग्रंथ आपण वैदिक प्रश्न विचारला भारतीयांनी वाचलं आणि सोची जाणीव झाली काय पाश्चात्य तत्वज्ञान भारतीयांनी वाचलं आणि सोची जाणीव झाली कशा जाणीव झाली सोची जाणीव झाली म्हणजे राष्ट्र आपण एक राष्ट्र देशामध्ये राहतो जाणीव झाली याच्यानंतर धार्मिक आ... काही द्वेषाचं वातावरण निर्माण केलं गेलं धर्मांतराचा प्रश्न व्हावं लागला भारतीयांचं ब्रिटिश आर्थिक दुरावस्था निर्माण झाली याच दरम्यान काही क्रांतिकारी कार्य झालं आणि स्वतंत्र फ्रेंच क्रांती असेल अमेरिकन क्रांती रशियन क्रांती असेल याच्यातून त्याच्या अगोदर महत्वाचं काही युद्ध याच्यातून प्रेरणा घेऊन भारतीयांना काय झालं वातावरण तयार झालं आणि स्वतःची संघटना एकत्रित व्हायला सुरुवात झाली याच दरम्यान एक इल्बर्ट बिला संबंध लिटनचा लक्षात ठेवा लिटन रिपन संबंधी लि, रिपन संबंधित होतं लिटनचं दिल्ली दरबार आणि वर्णाक्लोर प्रेस ऍक्ट या सगळ्यामुळं काय झालं ह्या सगळ्यामुळं काँग्रेस पूर्व ह्या राजकीय संघटना स्थापन झाल्या आपण एक एक करून बघूया जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो लक्षात राहू द्या काँग्रेस पूर्व स्थापन होणाऱ्या राजकीय संघटना आपली टॅगलाईन आहे बंग भाषा प्रसारिका सभा ही अठराशे ला काय झाली होती स्थापन झाली होती अं आपल्या बेसिक गोष्ट माहीत राहू द्या बंग भाषा प्रसारिक सभा स्थापन होण्या अगोदर राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे निर्माता म्हणतात अठराशे तेहतीस ला त्यांचं लंडनमध्ये निधन निधन झालं होतं सतराशे बहात्तर ला त्यांचा जन्म आहे बावीस मे सतराशे बहात्तर ही तारीख टी सी एस न आताच तलाट्याच्या भरतीमध्ये विचारलेलं आहे राधानगर हे ठिकाण बंगालमधलं कलकत्ता आता राजाराम मोहन राय यांच्या अनुयायांनी हे बेसिक गोष्ट समजून घ्या प्रोसेक्ट आणि ज्युरे ऍक्टच्या कायद्याविषयी विरोधामध्ये काय झालं कंपनी सरकारला निवेदन दिले होते आणि याच्यामुळे काय झालं बंग भाषा प्रसारिक सभेची स्थापना राजाराम मोहन राम पर्टिक्युलरली ब्राह्मण समाजाच्या काही अनुयायांनी मिळून काय केलं अठराशे छत्तीस ला ही बंग भाषा प्रसारिक सभा स्थापन झाली याला आय एम पी करा हे परीक्षा लिहू शकतो याच्यानंतर लँड होल्डर सोसायटी अठराशे सदोतीस ला काही पुस्तकामध्ये अठराशे अडोतीस दिले परंतु मी ऑथेंटिक विद्यापीठाचे बुक चेक केले पर्टिक्युलरली मुंबई विद्यापीठाचं पुस्तक चेक केलं वायसीएम चेक केलं अठराशे सदोतीसच आहे याच्यामध्ये हे राहू द्या आपल्यासाठी माहिती अठराशे सदोतीस जर अडोतीस आलं लक्षात ठेवा काही ठिकाणी द्वारकानाथ टागोर यांनी पहिली राजकीय संघटना स्थापन केली सर्वप्रथम आपल्या मागण्या वैधानिकरित्या मांडून प्राप्त करण्यात त्यांनी काय केलं पायंडा पाडला उद्दिष्ट काय होतं हेही महत्त्वाचं आहे बघा मुख्य आपल्याला उद्दिष्ट माहित पाहिजे कुठल्या संघटनेचं जमीनदाराच्या व जमीनदार वर्गाच्या हिताच्या संरक्षणासाठी भारतामधली ही स्थापन झालेली कारण नावातच आहे लँड होल्डर सोसायटी म्हणजे जमीनदार वर्गाच्या हिताच्या संरक्षणासाठी जमीनदारासाठी बक्षात ठेवा किंवा जमीनदार वर्गाच्या हिताच्या संरक्षणासाठी स्थापन झाली पहिली राजकीय संघटना होती परीक्षेला प्रश्न असा आला भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती तर लँड होल्डर सोसायटी टाकून द्या बघा आणि शेवटी काय केलं सरकार दर दरबारी वैधानिक मार्गाने त्यांनी काय केलं संदेशील मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न केले याच्यानंतर महत्वाचे एक आणखीन एक संघटना आहे आपल्यासाठी ही गोष्ट माहीत राहू द्या अठराशे एकोणचाळीस ला ऍडिशन माहिती लिहून घ्या अठराशे एकोणचाळीस ला ही संघटना महत्वाची आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी काय ब्रिटिश इंडिया सोसायटी या संघटनेची स्थापना अठराशे एकोणचाळीस ला झाली होती हे आपल्याला माहित राहू द्या ही संघटना लंडन या ठिकाणी आय एम पी करा लंडन या ठिकाणी जॉर्ज थॉम्पसन जॉर्ज हे आपल्याला माहिती राहू द्या जॉर्ज थॉम्पसन यांनी स्थापन केली होती जॉर्ज थॉम्पसन यांनी लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केली होती इंग्रजांना किंवा भा, ब्रिटिशांना भारतीय जनतेच्या हितसंबंधांना बघा लक्षात ठेवा हितसंबंधा संबंधीचे निवेदन देण्यासाठी काय उद्देश होता ब्रिटिशांना किंवा इंग्रजांना भारतीय लोकांच्या हितसंबंधासाठीचे निवेदन देण्यासाठी ब्रिटिश इंडिया सोसायटीची जॉर्ज थॉम्पसन यांनी स्थापन केलेली ही संघटना होती त्यानंतर पुढची महत्वाची संघटना बंगाल ब्रिटिश सोसायटीला एम करा कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाली होती बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी भारतीय जनतेची स्थिती माहिती गोळा करून ब्रिटिश सरकारला पोहोचण्यासाठी अठराशे त्रेचाळीस ला బంగాళ బ్రిటిష్ ఇండియా సోసైటీ స్థాపన శాంతిపూర్ణ వ కాయదేషి మార్గాన్ని बघा लक्षात ठेवा लोक कल्याण साधणे या संघटनेचा उद्देश होता देशातील सर्व वर्गाचे हितसंबंध जोपासणे हा उद्देश होता यानंतर काय झालं बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी व लँड होल्डर सोसायटी या दोन्ही संघटनेचं विलन झालं करुं बघा लँड होल्डर सोसायटी अठराशे चौतीस ची आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी अठराशे त्रेचाळीस ची या दोन्ही संघटनेचं विलीनीकरण करून अठराशे ला बघा लक्षात ठेवा ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना कलकत्ता या ठिकाणी अठराशे एक्कावन्न ला करण्यात आली तारीख आहे अठरा ऑक्टोबर अठराशे एक्कावन कधी अठरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर अठराशे एक्कावनला आता अध्यक्ष होते राधाकांत देव सहकारी देवेंद्रनाथ टागोर रामगोपाल आता बेसिक गोष्ट आपल्याला माहित राहू द्या या सगळ्याचा उद्देश काय होता परीक्षेला आपल्याला उद्देश येतो भारतीयांच्या हिताच्या संरक्षणात या संस्थेने विविध मागण्या केल्या संस्थेचं नाव काय होतं परत बघून घ्या ब्रिटिश इंडिया असोसिएशन ओके आता या संघटनेने काय मागण्या के केल्या सनद सेवा समतेच्या तत्वावर खुल्या करणे म्हणजे सनद सेवा ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस म्हणतो आ, ओके समतेच्या तत्वावर याचा अर्थ होतो स्पर्धा काय होतो स्पर्धा कॉम्पिटिशन स्पर्धा ओके न्यायालयामध्ये ज्युरी पद्धत सुरू करावी न्याय सत्ता व कार्यकारच कर विभाजन करावं कायदे मंडळात लोकनिर्वाच सदस्य असावं या संघटनेची एक शाखा मद्रास या ठिकाणी होती आपण बघूया मद्रास या ठिकाणी या संघटनेची एक शाखा होती आता यानंतर आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू हो द्या अठराशे एकावन्नला ही संस्था स्थापन झाली होती अठराशे बावन ला या संघटनेने अठराशे बावनला ब्रिटिश पार्लमेंटकडे एक निवेदन सादर केलं होतं की काय निवेदन होत्रि संस्थेनं काय केलं आपल्या तक्रारी व मागण्या निवेदन कुठं ब्रिटिश पार्लमेंटला सादर केलं होतं यानंतर पुढची संघटना मद्रास प्रांत दक्षिण भारतातील मद्रास नेटिव्ह असोसिएशन अठराशे ची, ची संघटना आहे याच्या अगोदर आपल्याला हे मद्रास नेटिव्ह असोसिएशन पाहण्या अगोदर आपला बेस्ट गोष्ट माहित राहू द्या गजलू लक्ष्मी नरसू चेटी हे काय होते हे संस्थापक होते कोणते मद्रास नेटिव्ह असोसिएशन पण आणखीन एक गोष्ट जे आपण आता नाव बघितलं ब्रिटिश इंडिया असून या संघटनेची शाखा या संघटनेची शाखा मद्रास प्रांतामध्ये कुठं मद्रास प्रांतामध्ये स्थापन झाली होती मद्रास प्रांतामध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशनची यानंतर पुढची संघटना पश्चिम भारत पर्टिक्युलरली बॉम्बे पुणे शहर म्हणजे बॉम्बेमध्ये अठराशे बावनला बॉम्बे असोसिएशन आय एम पी करा परीक्षेला येऊ शकतो जगनाथ शंकर शेड व डॉक्टर भाऊदाजी लॉर्ड काय भाऊदाजी लॉर्ड यांनी स्थापन केलेली बॉम्बे असोसिएशन ही संघटना आता बॉम्बे असोसिएशन ही संघटना सदतशीर मार्गाने जनतेच्या अडचणी व मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे हा उद्देश होता काय बॉम्बे असोसिएशन वर्ष किती आहे अठराशे बावन आहे आपल्याला ही गोष्ट माहीत राहू हो द्या अठराशे बावन्नला काय झालं होतं बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली होती पण आणखीन एक बेस्ट माहिती बेसिक माहीत राहू हो द्या बॉम्बे असोसिएशनच्या अगोदर पण स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही ही बे बेसिक गोष्ट आहे अठराशे अठ्ठेचाळीसला एल्फिस्टन कॉलेजचे विद्यार्थी लक्षात ठेवा या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही अठराशे अठ्ठेचाळीसला स्थापन केलेली ही संघटना होती ही कुठं एल्फिस्टन कॉलेज एल्फिस्टन कॉलेज कधी स्थापन झालं तर अठराशे तेवीस ला माफ करा ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे इंटरलिंकेज करून शिकावं लागतं कारण का ही सुरुवातीला पश्चिम भारतातली पुढील मुंबईमधली स्थापन झालेली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी सायंटिफिक सोसायटी लक्षात ठेवा या संघ नंतर बॉम्बे असोसिएशन ही अठराशे बावन ला स्थापन झालेली संघटना होती आता याच्यानंतर सद काय उद्देश होता बॉम्बे असोसिएशनचा सनदशीर मार्गाने बघा अडचणी व मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे काय करणे सनदशीर मार्गाने बघा लक्षात ठेवा काय मागण्या कुठं सरकारपर्यंत पोहोचवणे हा उद्देश होता आता आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या याच्यानंतर लंडन इंडिया सोसायटी हा भारतातल्या मुख्यतः ईस्ट इंडिया वेस्ट इंडिया साऊथ इंडिया इथल्या आपण प्रादेशिक संघटना बघितल्या परंतु भारताबाहेर भारतीयांचा आवाज उठवण्यासाठी जे ज्यांचे आपण गुलाम होतो कुणाचे ब्रिटिशांचे लंडनमध्ये दादाभाई नवरोजी फिरोज शाह मेहता बदरुद्दीन तैयबजी डब्ल्यू श्री बॅनर्जी मनमोहन घोष यांनी काय केलं लंडन इंडिया सोसायटी अठराशे पासष्ट ला लंडन या ठिकाणी स्थापन केली होती इथं आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो परदेशामध्ये स्थापन केलेली पहिली भारतीयांनी संघटना कोणती लंडन इंडिया सोसायटी उद्देश काय होता भारतीयावरील ब्रिटिशांचा खोटा व चुकीचा व्यवहार व धोरणाची तक्रार हे ब्रिटिश प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे बघा भारत ब्रिटिशांचा खोटा व चुकीचा व्यवहार कारण का आपण काय होतो भारत हा ब्रिटिशांचा काय होता गुलाम होता एक वसाहत होती आपली आपण ब्रिटिशांची वसाहत ओके मग लंडन मध्ये दादाभाई नवरोजी फिरोज शाह बदरुद्दीन तय्यबजी डब्ल्यू शी बॅनर्जी आणि मनमोहन घोष यांनी स्थापन केली लंडन इंडिया सोसायटी यानंतर अठराशे सहासष्ट ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची दादा बॅनर्जी यांनी लंडन मध्ये दुसरी संघटना स्थापन केली होती उद्देशामध्ये माहिती ब्रिटिश नेत्यापर्यंत पोहोचवणे व त्यांचं भारतीय समस्याकडे वेधणे आर्थिक शोषणाबद्दल ब्रिटिशांमध्ये जाणीव निर्माण करणे अठराशे एकोणसत्तर ला असोसिएशनची शाखा मुंबई कलकत्ता व मद्रास या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा स्थापन करण्यात आली ओके यानंतर पुढची संघटना पुन्हा सार्वजनिक सभा ठिकाण पुणे तारीख दोन एप्रिल आय एम पी करा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो महादेव गोविंद रानडे गणेश वासुदेव जोशी सदाशिव गोवंडे सीताराम हरी चिपळूणकर शिवराम साठे हे आपल्याला बेसिक नावं माहीत राहू द्या यांनी स्थापन केलेली काय होती संघटना आणखीन बघा गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात ही माहीत राहू द्या कारण का परीक्षेला प्रश्न आलेला आहे स्वदेशीचा पुरस्कार करणारे काका पहिले व्यक्तिमत्व सार्वजनिक काका वेळी दिल्ली वेळी त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता हे माहित राहू द्या यानंतर सार्वजनिक काकाला ज्यांनी सहकार्य केलं होतं कृष्णाजी नूलकर लक्षात ठेवा कृष्णाजी नुलकर यांचं पण सहकार्य लाभलं होतं इथं परीक्षेला प्रश्न येईल कृष्णाजी नूलकर हा सीताराम हरी चिपळूणकर सदाशिव गोवंडे गणेश वासुदेव म्हणजे काका सार्वजनिक काका आणि महादेव रानडे शिवराम साठे यांनी स्थापन केली पुन्हा सार्वजनिक सभा संस्थापक विचारलं तर सार्वजनिक काका दोन एप्रिल सत्तर ठिकाण पुणे यानंतर गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य आलं लोकमान टिळकांनी सार्व सार्वजनिक सभेच्या मार्फत खंडबंदीची चळवळ चालवली होती यानंतर जेव्हा सार्वजनिक सभेवर टिळकांचं वर्चस्व झालं निर्माण झालं ताबा घेतला त्यानंतर रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली ही स्वातंत्र्य शिक्षणासंबंधी संस्था होती यानंतर बघा आता पुन्हा सर्व सभेच्या स्थापनेमाग प्रेरणा कुणाची होती जर प्रश्न आला तर नक्कीच बघा आपल्याला माहित राहू हो द्या प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे यांची होती ठेवा काय न्यायमूर्ती नायड यांची प्रेरणा होती कारण का परीक्षेला कसाही टीसीएसला आपल्याला प्रश्न आला तर उत्तर देता आलं पाहिजे पुढची संघटना इंडियन लीग बघा पंचवीस सप्टेंबर अठराशे पंचाहत्तर ठिकाण कलकत्ता संस्थापक शिशिर कुमार घोष शंभूचंद्र मुखर्जी मोहन दास जोगेशचंद्र दत्त उद्देश काय होता जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना जागविणे व त्यांना राजकीय दृष्ट्या जागृत करणे आता शिशिर कुमार घोष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नाव येतं अमृत बाजार पत्रिका काय अमृत बाजार पत्रिका लक्षात ठेवा जे वर्णाक्लो प्रेस ऍक्टला चॅलेंज केलं होतं रातोरात देशी भाषेतून लक्षात ठेवा इंग्रजी भाषेमध्ये ज्यांचं रूपांतरण झालं ही अमृत बाजार पत्रिका शिशिर कुमार घोष त्यांची पत्रिका होती याचप्रमाणे दुसरे एक वर्तमानपत्र फेमस आहे हिंदू पॅट्रिअर्ट काय हिंदू हरिश्चंद्र मुखर्जी लक्षात ठेवा हिंदू पॅट्रिआर्ट हे दोन वर्तमानपत्रांनी काय केलं राजकीय दृष्ट्या काय केलं राजकीय हक्काच्या मागण्या करत करतो लक्षात ठेवा राजकीय राज जागृती करण्याचं जा काम अमृत पत्रिका आणि हिंदू पॅट्रिएट यांनी केलं होतं आपला सांगायचा उद्देश शशीर कुमार घोष यांचं ही अमृत पत्रिका आणि हिंदू पॅट्रिएट हरिश्चंद्र मुखर्जी लक्षात ठेवा ओके यानंतर पुढची इंडियन असोसिएशन अठराशे शहात्तर तालिका तारीख आहे सव्वीस जुलै ठिकाण आहे कलकत्ता आनंद मोहन घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेली नाव आहे इंडियन असोसिएशन ही संघटना महत्वाची होती कारण बघा इटलीच्या एकीकरणातील राष्ट्रवादी नेते मॅजिन यांच्या यांच्यापासून प्रेरणा स्फूर्ती घेऊन अखिल भारतीय चळवळ उभा करणे हा इंडियन असोसिएशनचा उद्देश होता आपल्याला माहीत राहू द्या इंडियन असोसिएशनचा उद्देश काय होता यानंतर यांचं ध्येय बघा राजकीय प्रश्नावर प्रभावी लोकमत लोक लोकमत तयार करणे व समान राजकीय समस्या सोडवण्यासाठी लोकात एकता निर्माण करणे लोकांमध्ये एकता निर्माण करणे आता या इंडियन असोसिएशनच्या ब्रँच किंवा ज्याला आपण शाखा म्हणतो त्या भारताच्या विविध क्षेत्रामध्ये होत्या उदाहरणामध्ये इंडियन असोसिएशनची शाखा ही बंगाल आणि बंगाल बाहेर या दोन्ही ठिकाणी होत्या म्हणजे कलकत्ता बंगाल व बंगालच्या बाहेर पण यांच्या शाखा होत्या बंगालच्या बाहेर थोडं एक व्यवस्थितपणे त्यांचं उद्दिष्ट ध्येय समजून घ्या राजकीय प्रश्नावर लोकां लोकमत तयार करणे पहिलं दुसरं समान राजकीय समस्या सोडण्यासाठी लोकात एकता निर्माण करणं याचा सरळ सरळ उद्देश होता अखिल भारतीय व्यासपीठ असावं असं त्यांचं म्हणणं होतं याच अनुषंगाने बघा इटलीच्या मॅजनी यांच्या स्फूर्ती घेऊन मॅजनी यांच्या स्फूर्ती घेऊन अखिल भारतीय उभा करणे यासाठी आनंद मोहन घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी प्रयत्न केला होता त्यानंतर पुढची महत्त्वाची संघटना नॅशनल कॉन्फरन्स डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी मित्रांनो सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं नाव आलं नॅशनल कॉन्फरन्स म्हणलं की सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे त्र्याऐंशी इंडियन असोसिएशनला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने ही कॉन्फरन्स भरवली होती मित्रांनो ही बेसिक गोष्ट माहीत राहू हो द्या इंडियन असोसिएशनला नॅशनल स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी कारण का यंगी आपण इटलीचा मॅजिनी यांच्याविषयी ऐकलं होतं हाच उद्देश होता की संघटना ह्या प्रादेशिक जरी असल्या बघा प्रादेशिक संघटनेचा उद्देश हा सीमित असतो का काय असतो छोटा असतो यासाठी भारतीयांनी काय केलं राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे काँग्रेसच्या अगोदर राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स बोलली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये सहा मे अठराशे चौऱ्याऐंशी ला मद्रास या ठिकाणी मद्रास महाजन सभेची स्थापना झाली पी रंगा नायडू वी राघवाचारी जी सुब्रमण्यम एम पी आनंद चार्लू मित्रांनो आणि रामास्वामी मुदलियार यांनी काय केलं होतं ही संघटना स्थापन केली होती नाव होतं मद्रास महाजन सभा एक तुम्हाला क्लिव देतो आ, वी राघवाचारी जी सुब्रमण्यम आयर आणि पी आनंद चारलू यांनी एक वर्तमानपत्र आहे युपीएस सी एम पी एस सीला ला जे विद्यार्थी पर्टिक्युलर युपीएस सीला द हिंदू हे अठराशे अठ्ठ्याहत्तरला या तिघांनी मिळून सुरू केलं होतं इंग्रजी भाषेमधलं वर्तमानपत्र आहे द हिंदू लक्षात राहू द्या मद्रास महाजन सभेचा उद्देश हा तेच होता लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि एकता स्थापन करणे यानंतर पुढची पर्टिक्युलरली बॉम्बे प्रांतामध्ये मुंबई इलाखा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन एकतीस जानेवारी अठराशे पंच्याऐंशी ठिकाण आहे बॉम्बे संबंधित व्यक्ती बघा ब्रदर इन लॉ बदरुद्दीन तैय्यबजी फिरोज शाह के केटी तेलंग दादाबाई नवरूजी यांचे उपाध्यक्ष होते जनसभेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनमत प्रदर्शित करणे हा या संघटनेचा उद्देश होता आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या कारण का भारतीया लोकांमध्ये भारतीयांच्या हितासाठी लक्षात ठेवा काही अधिकारांसाठी मागण्या केल्या होत्या परंतु यासाठी एखादी राष्ट्रीय संघटना असावं असं भारतीयांना वाटलं आलं आणि या सगळ्या उद्देशासाठी बघा माझी टॅगलाईनच आजची काय होती आपल्या लेक्चरची काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या राजकीय संघटना काय होते काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या सगळ्या राजकीय संघटना आता मित्रांनो लक्षात राहू दे आपल्यासाठी काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या सगळ्या राजकीय संघटना आपण बघितल्या याच्यामध्ये काही आपल्या शंका असतील तर नक्कीच सांगा टी सी एस आय बी पी एस मध्ये कसाही प्रश्न उद्या संघटने संबंधित व्यक्ती उद्देश त्यांच्या पत्रिका ब्रँच कसाही आला प्रश्न तरी आपला प्रश्न चुकणार नाही काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या ह्या राजकीय संघटनेचा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने नक्कीच फायदा होतो यानंतर नॅशनल कॉन्फरन्स आपण नाव ऐकलं होतं अठराशे त्र्याऐंशी ला नॅशनल कॉन्फरन्सची कलकत्ता या ठिकाणी स्थापना करण्यात आली या नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून समाजामध्ये लक्षात ठेवा बा, अखिल भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हटलं एखादी अखिल भारतीय संघटना असावी जसं भारतातील विविध प्रांतातील बॉम्बे असेल मद्रास असेल कलकत्ता असेल नॉर्थ ईस्ट म्हणजे वेस्ट असेल या सगळ्या भारतातील संघटना प्रादेश संघटनेचं एक करून नेत्यांना एका व्यासपीठ आणण्यासाठी एखादी अखिल भारतीय संघटना असावी काय असावी अखिल भारतीय संघटना असावी शब्द व्यवस्थित बघा अखिल भारतीय संघटना असावी यासाठी संघटना असावी नॅशनल कॉन्फरन्स भरवण्यात आली कलकत्ता अठराशे त्र्याऐंशीला यानंतर रिटायर रिटायर्ड सिव्हिल सर्वंट ॲलन ॲक्टम ह्यूम यांनी काय केलं अठराशे त्र्याऐंशी ला भाषण देताना अठराशे चौऱ्याऐंशीला त्यांनी अखिल भारतीय संघटनेचं स्वरूप ज्यासह इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना इंडियन बघा नॅशनल युनियन इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना स्थापन करायचं ठरलं आणि या संघटनेचं पुन्हा रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये केलं हे लक्षात राहू द्या हा काँग्रेस शब्द हा दादाभाई नवरोजे यांनी दिला होता दादाभाई नवरोजे यांनी दिला होता आपण लेक्चर बघितलं प्रादेशिक संघटनेचं एक्झामच्या दृष्टीनं इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना हे परीक्षेला येऊ शकतं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज कुठं गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसचं इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं या अधिवेशनाला जवळपास बहात्तर व्यक्ती सहभागी होते त्याच्यातले अठरा का बावीस आय थिंक सर्वात जास्त व्यक्ती मुंबई प्रांतातील होती टी सी एसनं प्रश्न विचारला होता पहिल्या अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त व्यक्ती कोणत्या प्रांतातील होते तर मुंबई प्रांतातील होते एकूण बहात्तर पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबईला हीच भारतातील पहिली अखिल भारतीय संघटना होती तिचं नाव होतं इंडियन नॅशनल काँग्रेस ओके अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला पहिले अध्यक्ष ठिकाण मुंबई व्यामेश चंद्र बॅनर्जी दुसरं अधिवेशन कलकत्ता अध्यक्ष दादाबाई नवरोजी तिसरा अधिवेशन मद्रास अध्यक्ष लक्षात ठेवा हे गोष्टी बदरुद्दीन तैयबजी चौथा अध्यक्ष अलाहाबाद आपल्याला हे माहित पाहिजे पहिला ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष झाला होता हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्या प्लेलिस्ट मध्ये एक बनला आहे अठराशे पंच्याऐंशी एकोणीशे सत्तर पर्यंतची काँग्रेसचे सगळे अधिवेशन त्यांचे अध्यक्ष आणि महत्वाचे ठिकाण ओके मित्रांनो या व्हिडिओला इंटरलिंकेज करून आपण प्लेलिस्ट मध्ये जा आणि काँग्रेसची स्थापना व काँग्रेसच्या अधिवेशन हे व्हिडिओ बघा या दोन्ही व्हिडिओ लेक्चर मधून आपल्याला नक्कीच होणाऱ्या टी सी एस एक्झाम मध्ये पुढील काळामध्ये फायदा होईल असे आय एम पी टॉपिक आम्ही घेऊन येतोय नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पण सांगा आमचं ऍप्लिकेशन इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ऍप डाउनलोड करा आणि जर आपण नवीन असाल अशा व्हिडिओसाठी पी क्यू साठी त्याचप्रमाणे आता अकॅडमी आपल्यासाठी नवीन लक्षात ठेवा दोन हजार चोवीस कंबाईन पी एस आय एसटी असिस्टंट कंबाईंड साठी एमपीएससी कंबाईंड एक्झाम साठी आपल्याला क्यू सिरीज डिस्कशन विश्लेषण सुरू आहे याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल भेटूया पुन्हा बेल आयकॉनचं बटन दाबा लक्षात ठेवा कारण की आपल्याला नोटिफिकेशन याच्या माध्यमातून मिळेल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू